सूर्यपुत्र लोकमान्य कोल्हापूर प्रकरण कोल्हापूरचे महाराज आणि त्यांचे दिवाण माधवराव बर्वे हे महाराज वेडे होते असा प्रवाद होता लोक म्हणत की बर्व्यांच्या वागणुकीमुळे ते वेडे झाले काही म्हणत की ते मुळीच वेडे नाहीत पण केसरी जेव्हा या संस्थानांच्या कारभाराबद्दल लिहायला लागला तेव्हा कोल्हापूरहून राजपक्षाचे अनेक लोक महाराजांबद्दल काही ना काही माहिती पुरवू लागले तेव्हा केसरीने त्यात लक्ष घातले सर्व घटना घडली ती अशी दिवाण माधवराव बर्व्यांचे खाजगी कचेरीत एक रामभाऊ आयनापूरकर नावाचे बर्व्यांचे अतिशय विश्वासू नोकर होते महाराज जिथे जिथे जातील तिथे तिथे हे रामभाऊ हटकून असायचेच म्हणून लोक त्यांना माधवरावांचे हेर असेही कुजबुजत एकदा सत्तावीस नोव्हेंबर अठराशे एक्क्याऐंशी या दिवशी रामभाऊंकडे रामचंद्र शेगुणीकर नावाचे त्यांचे मित्र आले रामभाऊ घरात नव्हते म्हणून ते रामभाऊंची वाट पाहत बसले तोपर्यंत त्यांना ते काही लिहायचे होते ते लिहिण्यासाठी एक कोरा कागद शोधू लागले तेव्हा त्यांना एक गुंडाळी दिसली ती कशाची आहे म्हणून त्यांनी ती उलगडली तर त्यात माधवराव बर्व्यांच्या सहीनिशी महाराजांबद्दलचा काही मजकूर आणि काही कागद आणि बर्व्यांनी आयनापूरकरांना लिहिलेली पत्रे होती आपल्या हाती मोठे घबाड लागले हे जाणून शेगुणीकर ते भेंडोळे खिशात घालून तिथून निघून गेले आणि त्यांनी ती पत्रे ज्ञानप्रकाशचे वामनराव रानाडे यांना दाखवली त्यांनी ते सर्व कागद लोकमान्य आगरकर महाराजांची पहिली आई राधाबाई यांचे वकील नाना भिडे यांना दाखवली कायद्याच्या अनेक बाजूंनी तपासल्यावर रानाड्यांनी ते कागद ज्ञानप्रकाशमध्ये छापले त्याचवेळी महाराजांच्या पहिल्या आईचे मुखत्यार पत्र घेतलेले कोल्हापुरातले प्रसिद्ध वकील नाना भिडे हे पुण्यात आले होते त्यांनी पुण्याच्या सभेत महाराज वेडे नाहीत त्यांना तसं ठरवलं जात आहे असं रसभरीत वर्णन करून लोकांना हेलावून सोडलं ते राजघराण्यापैकी वकील असल्यामुळे लोकांनी त्यावर विश्वास ठेवला सभेचा वृत्तांत देण्यासाठी याचा परामर्श केसरीला घ्यावाच लागला मग केसरीने बर्वे सगळा कारभार यावर झोड उठवली भिड्यांनी ही पत्रे लोकमान्यांना दाखवली लोकमान्यांनी कायद्याच्या नजरेतून त्यांची छाननी केली बरव्यांच्या सहीचे कागद तपासले आणि ज्या अर्थी भिड्यांसारखा वकील त्यावर विश्वास ठेवतो आहे त्या अर्थी ती खरीच असली पाहिजेत असं मानून अठराशे एक्क्याऐंशीच्या नोव्हेंबरमध्ये केसरीत छापले एवढा सगळा बोभाटा झाल्यावर अँग्लो इंडियन वृत्तपत्रांनी सरकारची बाजू घेऊन विषयाला धार चढावली एवढी नाचक्की झाल्यामुळे दिवाण बर्वे पुण्याला आले आणि त्यांनी केसरी विरुद्ध अब्रू नुकसानीची फिर्याद ठोकली केसरीनेही ते आव्हान स्वीकारले सात फेब्रुवारीला कोर्टात केस उभी राहिली तेव्हा हो बर्व्यांनी आपल्यावरचे आरोप नाकारले आणि ही पत्रे मी लिहिलेलीच नाहीत असे सांगितलं नाना भिडे टिळक आगरकर रानडे आणि बखले एवढे आरोपी ठरले आरोपींच्या वतीने फिरोज शहा मेहता यांनी केस लढवली अनेक दिवस केस चालले शेवटी अक्षरतज्ज्ञानेही हे हस्ताक्षर बर्वे यांचं नाही आणि ती सही कोणीतरी ट्रेस पेपरवरून उतरवल्याचं सांगितलं लोकमान्यांनी स्वहस्ते एक माफीपत्र दिवाण बर्वे यांना लिहून पाठवलं अठराशे ब्याऐंशीच्या सतरा जुलैला खटल्याचा निकाल लागला त्यात लोकमान्य आणि आगरकर यांना चार महिन्यांची साधी कैद अशी शिक्षा झाली आणि त्यांची रवानगी डोंगरीच्या तुरुंगात झाली चांगल्या वागणुकीबद्दल त्यांना एकोणीस दिवसांची सूट मिळाली आणि एकशे एक दिवसांची सजा भोगून दोघे बाहेर आले या दिवसांमध्ये लोकमान्यांचे वजन चोवीस पाऊंडांनी आणि आगरकरांचे सोळा पाऊंडांनी कमी झालं होतं पुण्यात हा खटला चालला असता ज्युरी नेट्टीव्ह असते तर या दोघांना एवढी शिक्षा झाली नसती असा लोकांचा ग्रह होता म्हणून ते सुटून आल्यावर त्यांचा दोघांचा मोठा सत्कार झाला लोकमान्यांचा तुरुंगवासाचा हा श्री गणेश होता आणि आगरकरांचीही एकमेव कैद होती आपल्या एकशे एक, एक दिवसांच्या अनुभवाने तावून सुलाखून निघालेल्या आगरकरांनी त्या एकशे एक, एक दिवसांवर जे पुस्तक लिहिलं त्यात नव्या राजकीय तंट्यात पडणाऱ्या लोकांना एक महत्वाचा सल्ला दिला प्रेम विश्वास वगैरे एकीकडे ठेवून पक्के नास्तिक बनावे जगातला हर एक माणूस जबरा लफंग आहे असे मानून उपयोगाचे जे काही असेल त्याचे टाचण बनवावे त्यावर सह्या घ्याव्यात आणि ते ऐवज वेळ येईपर्यंत एका मोठ्या मजबूत लोखंडी पेटीत बंदोबस्तात ठेवावेत अशी ही कोल्हापूरच्या खटल्याची कथा एकशे एक दिवस डोंगरीच्या तुरुंगात असतानाही त्यांचे वादविवाद चालूच असत कोठडीतली ढेकणांची रांग मारत असताना एवढ्या मोठ्या आवाजात वाद चालत की अधिकारी येऊन त्यांना हळू आवाजात बोलायची तंबी देऊन जात आणि विषय तरी कोणते स्वार्थ साध्य करण्याचे नसत तर राष्ट्र कसं पुढे नेता येईल याच विचारांमध्ये दोघे असत